methods of writing the set. The concept is methods of writing the set. Here we have two methods of writing the sets. The first one is the first method of writing the set, that is listing method. That method is listing method, or it is also called as roster form. It is listing method, or it is also called as roster form. We will discuss. And the second method, this first method is listing method, or it is also known as roster form. And the second method is, it is called as rule method. Second method is, it is rule method, or it is also known as set builder form. We have two methods of writing the set. First one is listing method and second one is rule method. Listing method is also called as roster form, and the rule method is also called as the set builder form. Just aplyala vegvegle naav shaalemadhe attendance la vegle naav asta aplya, pan gharamadhe aplyala vegla stopan naavana bolvat astat, mhanje ekach vyakti parantu don vegvegle naav astat. Tasach ithe ithe sudha listing method, मेथड लिस्टिंग है, पण त्याला सेकंड नेम जे आहे ते आहे रोस्टर फॉर्म. त्यानंतर सेकंड मेथड जी आहे, सेकंड मेथड आहे रूल मेथड, बट इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज सेट बिल्डर फॉर्म. दोनपैकी कुठलंही नाव क्वेश्चन मध्ये यूज केलं जाऊ शकतं, त्यामुळे दोन्हीही मेथडचे दोन दोन नावं आपल्याला काळजीपूर्वक माहिती असणं आवश्यक आहे. सो वी विल डिस्कस द फर्स्ट मेथड इन डिटेल्स, दॅट इज the first method, it is listing method. It is listing method, or it is also called as roster form. Roster, बऱ्याचशा वेळा हा जो वर्ड आहे तो आपण शाळेमध्ये शिक्षकांकडून ऐकलेला असतो. रोस्टर असेल किंवा मस्टर असेल, मस्टरला सही केली का आल्यानंतर, जाताना मस्टरवरती सही केली का. मस्टर किंवा रोस्टर म्हणजे एक विशिष्ट अशी यादी असते शाळेतील शिक्षकांची, जिथं त्यांचं अटेंडन्स घेतलं जातं. शिक्षकांचं, शिक्षक शाळेत प्रेझेंट आहेत का नाहीत, त्यांचंही एक विशिष्ट असं अटेंडन्स असतं, आणि त्यांच्याकडून आपण नेहमीच हा वर्ड अभ्यासतो. तर रोस्टर मीन्स लिस्ट, लिस्टिंग म्हणजेच रोस्टर. रोस्टर म्हणजे सुद्धा एक यादीच असते, आणि लिस्ट म्हणजे सुद्धा यादीच आहे. लिस्टिंग मेथड, ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज रोस्टर फॉर्म. आता इथं काही रूल्स आहेत, काही रूल्स आहेत की आता साधारण एखादा सेट आहे आणि तो तुम्ही लिस्टिंग मेथडनं किंवा रोस्टर फॉर्मनं तुम्हाला लिहायचा आहे, तर त्याच्यासाठीचे काही रूल्स आहेत. ते रूल्स आपल्याला माहिती पाहिजेत, तर आपण एक एक्झाम्पल घेऊत आणि त्या एक्झाम्पलद्वारे ते जे रूल्स आहेत ते रूल्स आपण लक्षात ठेवूयात, किंवा त्यांची त्या लिस्टिंग मेथडचे जे रूल्स आहेत त्याची पण एक लिस्ट आपण बनवूयात. एक्झॅक्टली काय कशा प्रकारे साधारण चेंजेस करावे लागतात म्हणजे आपण त्याला लिस्टिंग मेथड असं म्हणू, त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, कलेक्शन ऑफ कलर्स इन द रेनबो. कलेक्शन ऑफ कलर्स इन द रेनबो अँड इट इज अ सेट. आता ते आपण चेक करायची गरज नाही, त्यांनी सांगितलं आहे आपल्याला की हा जो तुम्हाला सेट दिलेला आहे तो तुम्ही लिस्टिंग मेथडनं लिहायचा आहे किंवा रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचा आहे. द क्वेश्चन इज राईट द गिवन सेट इन द लिस्टिंग मेथड. राईट द गिवन सेट इन द लिस्टिंग मेथड ऑर युझिंग द लिस्टिंग मेथड. क्वेश्चन असाही असू शकतो, राईट द गिवन सेट युझिंग रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म असेल किंवा लिस्टिंग मेथड असेल, एकाच मेथडचे दोन्ही नावं आहेत वेगवेगळे. मग आता त्याचे जे रूल्स आहेत, फर्स्ट रूल तर कॉमन आहे जो आपण याच्या अगोदरही स्टडी केला, की नेम ऑफ द सेट इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग कॅपिटल लेटर. नेम ऑफ द सेट इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग कॅपिटल लेटर. आपण त्या सेटला ए असं नाव देऊया. ए पासून झेडपर्यंत कुठले लेटर तुम्ही यूज करू शकतात, हा तर कॉमन रूल आहे. Name of the set is represented by using capital letter. Then we have to give the sign of equal to. A is equal to, and always the set is written into the curly bracket. See, this is simple bracket. This bracket is called as
simple bracket. This is rectangular bracket. This is called as rectangular bracket, and this is called as curly bracket. This bracket is called as known as curly bracket. Always we have to write the set in curly bracket. Either we are using listing method or you are using rule method. These two things are common, or three things are common. Represent the name of the set by using capital letter, then give the sign of equal to, and then write the set into the curly bracket. कोणत्याही मेथडने तुम्ही सेट लिहित असाल, लिस्टिंग मेथडने लिहित असाल किंवा रूल मेथडने लिहित असाल, तो तुम्हाला कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहायचा आहे. कर्ली ब्रॅकेट जो आहे त्याला मराठीमध्ये आपण महिरपी कंस असं म्हणतो. बऱ्याचशा स्टुडंट्सला प्रॉब्लेम येतात हा ब्रॅकेट ड्रॉ करत असताना. सो सिम्पली काय करायचं, एखाद्या पुठ्ठ्यावरती किंवा एखाद्या रफ पेजवरती छानसा कर्ली ब्रॅकेट काढायचा, चांगला येईल असा. चार पाच वेळा आपण ट्राय करून त्या चार पाचपैकी जो चांगला आपल्याला आला आहे असं वाटेल किंवा जो योग्य आहे असं आपल्याला वाटेल त्याला एक साधारण 5-6 वेळा आपण रिपीट रिपीट पुन्हा पुन्हा गिरवायचं आहे, जेणेकरून एकदा आपल्याला सवय झाली. नाही तर काही विद्यार्थी काय करतात, ते येडक्याच्या शिंगासारखं हो उलटे 3 आणि 6 मराठीत 6 आणि 3 काढतात, झाला हा कर्ली ब्रॅकेट त्यांचा, असं नाही काढायचं. इज रॉंग. तो इतकाच छान इतकाच सुंदर असला पाहिजे. त्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस, एखादा मिनिट प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. 25-30 सेकंद तुम्हाला साधारण एक छान कर्ली ब्रॅकेट, 4-5 कर्ली ब्रॅकेट काढायचे. त्यापैकी जो चांगला आला असं आपल्याला वाटतं त्याला थोडंसं गिरवायचं, म्हणजे जनरली प्रॉब्लेम्स येणार नाही, परंतु कंटाळा करू नका. असं काही समजा येडक्याचे शिंग वगैरे काही तिथं काढू नका. व्यवस्थितपणे साधारण तो कर्ली ब्रॅकेट आपण ड्रॉ करावा. नाव सी द नेम ऑफ द मेथड इज लिस्टिंग मेथड. वी हॅव टू मेक द लिस्ट. वी हॅव टू मेक द लिस्ट ऑफ द कलर्स इन द रेनबो. रेनबोमध्ये जे कलर्स असतात त्यांची फक्त आपल्याला लिस्ट बनवायची आहे. नाव वी नो दॅट देअर आर 7 कलर्स इन द रेनबो. इंद्रधनुष्य, रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य, जो की सप्तरंगी असतो, ज्याच्यामध्ये 7 रंग असतात. मग आता या 7ही रंगांची एक यादी आपल्याला बनवायची आहे, लिस्ट आपल्याला बनवायची आहे. आणि साधारण तिथं आणखीन एक रूल आहे, लिस्ट बनवत असताना लिस्टिंग मेथड आहे, लिस्ट बनवायची आहे हे निश्चित आहे. पण लिस्ट बनवत असताना सुद्धा ईच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द सेट इज सेपरेटेड बाय युझिंग बाय गिविंग कोमा. सपोज वी राईट द फर्स्ट कलर इन द रेनबो, दॅट इज ब्ल्यू. वी राईट द सेकंड कलर ऑफ द रेनबो, दॅट इज सी दिस इज कॅपिटल, वी राईट स्मॉल वन ब्ल्यू. सेकंड वन इज येलो. थर्ड वन इज ग्रीन. थर्ड वन इज ग्रीन. फोर्थ वन इज ऑरेंज. फिफ्थ वन व्हायोलेट. सिक्स वन इज रेड. अँड सेवन्थ अँड लास्ट, दॅट इज इंडिगो. These are 7 colors in the rainbow. See, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. We write all, we make the list of all the 7 colors in the rainbow. We know that there are 7 colors in the rainbow and we make the list. This is all about the listing method. Just we have to make the list. But remember once again, while writing the name of the set, it should be capital letter, should be used there. टू रिप्रेझेंट अ सेट, कुठल्याही मेथडनं रिप्रेझेंट करत असाल तुम्ही, दोनपैकी कुठलीही मेथड तुम्ही यूज करत असाल, सेटचं जे नेम आहे ते कॅपिटल लेटरनंच रिप्रेझेंट केलं पाहिजे. दॅट इज कॉमन रूल फॉर बोथ द मेथड्स. इक्वल टूचं साईन असलं पाहिजे इन बोथ द मेथड्स, इट इज रिक्वायर्ड. देन कर्ली ब्रॅकेटमध्येच, मग मेथड कुठलीही असेल, लिस्टिंग मेथड असेल किंवा रूल मेथड असेल, कर्ली ब्रॅकेटमध्येच तो सेट आपल्याला लिहायचा आहे. लिस्टिंग मेथड इज इझी अँड रूल मेथड इज टू इझी. दोन्ही मेथड्स इझी आहेत, दोन्ही मेथड्स सिम्पल आहेत. आता फर्स्ट टाईम आपण हा भाग अभ्यासतो आहे, याला कुठल्याही प्रकारचं, जनरली आपण त्याला एक रिव्हिजनल पार्ट म्हणू किंवा याच्या अगोदर सेटच्या बाबतीमध्ये आपण कुठलाही भाग 6वी, 7वी किंवा 8वीच्या वर्गामध्ये अभ्यासलेला नाही आहे. फर्स्ट टाईम आपण हे सगळं अभ्यासतो आहे, सो ते काळजीपूर्वक आपण अभ्यासलं
पाहिजे. सी वन्स अगेन वी विल रिपीट दिस एक्झाम्पल लिस्टिंग मेथड ऑर वी विल टेक वन मोर एक्झाम्पल. हेच एक्झाम्पल रिपीट करण्यापेक्षा आपण एक डिफरंट एक्झाम्पल, किंवा आता काही विद्यार्थ्यांना इथे पण प्रॉब्लेम असेल की हे सेवन कलर्स आहेत, मग सेवनच्या सेवन कलर्स तुम्ही कसे काय लक्षात ठेवले, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता आणखीन ब्लॅक आणि येलो काही विद्यार्थ्यांना अपेक्षित असतं, ब्लॅक आणि येलो हे कलरच नाही आहेत, ते फक्त एखादा कलर डार्क बनवण्यासाठी, शेड बनवण्यासाठी ब्लॅक यूज करतात, किंवा एखादा कलर जर आपल्याला ब्राईट बनवायचा असेल तर साधारण व्हाईट शेड त्या ठिकाणी, हे शेड आहेत ते कलर नाही आहेत, ब्लॅक आणि व्हाईट हे कलर नाही आहेत. इथं जे आहेत हे दीज आर दी सेवन कलर्स इन दी रेनबो. आता प्रश्न हा आहे की हे कशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवता येतील, तर त्यासाठी एक जनरल भाग आहे ज्याला आपण निमॉनिक्स असं म्हणतो. म्हणजे एवढे सगळे सात रंग लक्षात ठेवण्यासाठी एक छोटंसं मिनिंगफुल सेंटेन्स मी तयार केलेलं आहे, किंवा एक जनरली तुम्ही पण तयार करू शकता. त्यासाठी काय करायचं, याच्यातला फर्स्ट लेटर, प्रत्येक कलरमधला फर्स्ट लेटर, आणि यांच्यापासून आता हे लिहित असतानासुद्धा त्या सिक्वेन्समध्ये लिहिले गेलेले आहे. तर जनरली साधारण अशा प्रकारचं एक स्टेटमेंट, एक मिनिंगफुल सेंटेन्स म्हणून आपण त्याला बनवलेलं आहे, ते असं आहे. बाय गौरी, आता जनरली गौरीचं स्पेलिंग जी ए यू आर आय असं लिहितात, पण आपण इथं नोंद लिही जाणीवपूर्वक ते जी ओ व्ही आर आय असं लिहिलं. आपण शेणाची गौरी असं समजतो, आपल्याकडे खेड्यामध्ये बनवतात ना शेणाची गौरी, ती गौरी लक्षात घेऊ आपण. कोणाचं तरी नाव गौरी आहे असं समजण्यापेक्षा बाय गौरी. बी फॉर ब्ल्यू नॉट ब्लॅक, त्यामुळे तुम्हाला अगोदरच एक्सप्लेन केलं की ब्लॅक इज नॉट अ कलर, दॅट इज अ शेड, ब्लॅक इज नॉट अ कलर. मग बी फॉर ब्ल्यू, इथं पुन्हा कन्फ्यूज होऊ नका, ब्ल्यू का ब्लॅक, ब्लॅक हा कलरच नाही, ब्ल्यू हा कलर आहे. वाय येलो, जी ग्रीन, ओ ऑरेंज, व्ही व्हायोलेट, आर रेड, अँड आय इंडिगो. सो सिम्पली तुम्ही सातच्या सात कलर सहजासहजी लक्षात ठेवू शकाल. आपण इथं लिस्टिंग मेथडनं तो सेट लिहिलेला आहे. विल टेक वन मोर एक्झाम्पल. कलेक्शन ऑफ डेज इन अ वीक, वी हॅव टू राईट दिस सेट बाय युझिंग लिस्टिंग मेथड. सो ॲज ऑल ऑफ यू नो दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू गिव, वी हॅव टू राईट द नेम ऑफ दिस सेट, अँड इट शुड बी, वी हॅव टू यूज कॅपिटल लेटर ओनली देअर. वी विल रिप्रेझेंट दॅट सेट बाय डब्ल्यू इज इक्वल्स टू इन टू द कर्ली ब्रॅकेट. नाव जस्ट वी हॅव टू मेक द लिस्ट ऑफ डेज इन अ वीक. वी विल स्टार्ट फ्रॉम मंडे, देन ट्यूसडे, देन वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. आता इन जनरली काही विद्यार्थी पुन्हा असं कन्फ्यूज होतील की इथं कॅपिटल लेटर आहे, इथं स्मॉल लेटर्स आहेत, इथं कॅपिटल आहे, इथं स्मॉल लेटर्स आहेत. तर जो आपण तो रूल लिहिलेला होता तो जनरल आहे. आता काय माहिती का, तर आपल्या समजा जे तुमचे इंग्लिश लिहिण्याचे किंवा कुठलाही भाग लिहिण्याचे इंग्लिशमधील जे रूल्स आहेत, विशिष्ट असं वर्ड, जसं की साधारण कुठलाही एखादा वर्ड आहे, आता कुठल्याही एखाद्या मंथचं स्पेलिंग लिहित असताना फर्स्ट लेटर कॅपिटल लिहिलं जातं, डे जो आहे तो लिहित असतानासुद्धा जनरली त्याचं जे फर्स्ट लेटर आहे ते कॅपिटल लिहिलं जातं, आणि तुम्हाला सगळ्यात स्मॉलमध्ये लिहायचं असेल तर स्मॉलमध्ये पण लिहू शकतात तो, तो तुमचा प्रश्न आहे. दोन्ही पण चुकीचं काहीच नाही आहे. कॅपिटल लेटर जर लिहिला तर त्या इंग्लिश लिहिण्याच्या नियमानुसार आपण ते लिहिलं, आणि संचाच्या नियमानुसार साधारण आता ते फक्त लेटर्सच्या बाबतीमध्ये आहे. त्याचं आणखीन एखादं एक्झाम्पल आपण घेऊ, नेक्स्ट एक्झाम्पल हवं तर आपण तेच घेऊयात, म्हणजे तेही कन्फ्युजन दूर होईल. सी दिस इज द सेकंड एक्झाम्पल, कलेक्शन ऑफ डेज इन अ वीक, अँड वी राईट दॅट सेट, वी राईट दॅट सेट इन टू दी लिस्टिंग मेथड, ऑर वी राईट दॅट सेट इन टू दी रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्ममध्ये आपण तो सेट लिहिलेला आहे. वी विल टेक वन मोर एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. राईट द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड, इन द वर्ड, इन द वर्ड गुरुकृपा.
write the set of letters in the word Guru Kripa by the listing method or by the roster form. We have to write the set of letters in the word Guru Kripa. We have given a word here and we have to write the set of the letters in that word. त्या वर्ड्स मध्ये जे जे लेटर्स आहेत त्यांचा सेट आपल्याला त्या ठिकाणी प्रिपेअर करायचा आहे बाय युझिंग रोस्टर फॉर्म ऑर लिस्टिंग मेथड. सो वी विल रिप्रेझेंट द नेम ऑफ द सेट बाय युझिंग कॅपिटल लेटर. सो वी विल रिप्रेझेंट दॅट सेट बाय युझिंग बी इज इक्वल्स टू इन टू द कर्ली ब्रॅकेट. नाव वी हॅव टू मेक द लिस्ट ऑफ लेटर्स ईच अँड एव्हरी लेटर इन दॅट वर्ड. सी द फर्स्ट लेटर इट इज कॅपिटल, सो यू हॅव टू राईट हिअर कॅपिटल. इफ इट इज गिवन स्मॉल then you have to write small letter. If it is given capital, then you have to write capital letter. Already I told you that there is a flexibility in that rule. Generally the elements or the members of the set are represented by using the small letters, but ata ithe capital dile question madhe apan capital ch use kele pahije. Question madhe jar tenni small letter dile aste sagle ta apan small letter ch use kele aste. So first letter is z, then comma, that is very important thing. Each and every element is separated by giving comma. Second letter U, capital. Third letter R, then fourth letter U. But see, already we write this letter here, already we write the letter U here. So one more rule we get here, that is the element of the sets आर नेवर बी रिपीटेड. एखादा एलिमेंट जर रिपीट होत असेल तर तो इथं लिहिला जात नाही. कितीही वेळा तिथं यू आला, तीन वेळा आलेला आहे, तरी आपण इथं एकच वेळा लिहिणार आहोत. द एलिमेंट ऑर द मेंबर ऑफ द सेट नेवर बी रिपीटेड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आता ते साधारण आपल्याला लिस्ट बनवायची आहे तर त्यामध्ये हे जे रूल्स आहेत ते योग्य पद्धतीने तुम्हाला त्यांची एक नंबर एक सगळ्यात पहिला भाग की त्याचं नाव आपण कॅपिटल लेटरनं रिप्रेझेंट केलं पाहिजे. नेम ऑफ द सेट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर, दॅट इज द फर्स्ट रूल. द सेट इज ऑलवेज रिटन इन टू द कर्ली ब्रॅकेट, दॅट इज द सेकंड कॉमन रूल. देन थर्ड रूल, ईच अँड एव्हरी एलिमेंट इज सेपरेटेड बाय गिविंग कोमा. आता आपण यादी बनवत आहोत, त्यामध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट्स मेंबर्स असतात, प्रत्येक मेंबर प्रत्येक एलिमेंट कोमा देऊन सेपरेट करायचा आहे. आणि आता इथं एक नवीन रूल आपल्याला मिळालेला आहे, तो आहे दी एलिमेंट ऑर द मेंबर ऑफ सेट नेवर बी रिपीटेड. जेव्हा एखादा वर्ड, एखादा लेटर, एखादा एलिमेंट रिपीट झालेला असेल, जरी तिथं रिपीट झालेला असला तरी इथं मात्र तो सेट लिहित असणार रिपीट करायचा नाही आहे. नेक्स्ट वी हॅव के, सो वी विल राईट के हिअर, दॅट इज कॅपिटल के. देन वी हॅव आर, बट वी ऑलरेडी राईट द लेटर आर हिअर. देन वी हॅव यू, विच इज ऑलरेडी रिटन हिअर. देन वी हॅव पी, so we can write p here, comma. Next letter is a, this is a. So this is the set of the letters in the word Guru Kripa by using the listing method. We write the set of the letters in the word Guru Kripa by using the listing method. So this is all about the listing method. It is too easy. You can easily write each and every set by using listing method, but त्यासाठी आपल्याकडे तेवढं नॉलेज पण असणं आवश्यक आहे, म्हणजे कन्सेप्ट आपले क्लिअर असणं आवश्यक आहे. आता इथे जर असं सांगितलं राईट द सेट ऑफ नॅचरल नंबर्स बाय द लिस्टिंग मेथड, राईट द सेट ऑफ नॅचरल नंबर्स बाय द लिस्टिंग मेथड, तर नॅचरल नंबर्स हा जो कन्सेप्ट आहे तो आपला क्लिअर असणं आवश्यक आहे. कोणाला नॅचरल नंबर्स म्हणायचं ते माहिती असलं पाहिजे आणि त्यांची लिस्ट आपल्याला बनवता आली पाहिजे. आपण एक एक्झाम्पल त्याही स्वरूपाचं घेऊयात. राईट द सेट ऑफ होल नंबर्स, राईट द सेट ऑफ होल नंबर्स बाय युझिंग लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर फॉर्म. राईट द सेट ऑफ होल नंबर्स, ॲज वी ऑल ऑफ यू नो दॅट झिरो अँड ऑल द नॅचरल नंबर्स टुगेदर कॉल्ड ॲज होल नंबर्स. सो जनरली द सेट ऑफ होल नंबर्स इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग लेटर डब्ल्यू.
होल नंबर्स, होल या वर्ड स्टार्टिंग डब्ल्यू पासून होते, सो तो डब्ल्यू ने रिप्रेझेंट केला जातो. डब्ल्यू इज इक्वल टू इन टू दी कर्ली ब्रॅकेट. असं काही नाही तुम्ही वेगळं जरी लेटर इथं यूज केलं तर तुमचे मार्क्स कमी होणार नाही आहेत, पण इन जनरल आपल्याला माहिती असावं की होल नंबर्स म्हटलं की त्याचा जो सेट असतो तो डब्ल्यू ने रिप्रेझेंट केला जातो. नॅचरल नंबर्स म्हटलं की स्वाभाविक आहे त्याचा सेट एन, तो जो आहे तो कॅपिटल एन ने रिप्रेझेंट केला जातो. इंटीजर्स म्हटलं की जनरली तो कॅपिटल आय ने रिप्रेझेंट केला तरी चालेल, किंवा सी बी एस ईमध्ये साधारण त्याला झेड ने रिप्रेझेंट करा असं म्हटलं जातं. आपल्याकडे स्टेट बोर्डमध्ये आय कॅपिटल आय नेच रिप्रेझेंट करतात, परंतु सी बी एस ई बोर्ड असेल तर मग मात्र तिकडे जे इंटीजर्स आहेत ते झेड ने रिप्रेझेंट केले जातात, हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सो वील डिस्कस दॅट लॅटर. वील फर्स्ट राईट द गिवन सेट बाय युझिंग द लिस्टिंग मेथड. Here we have to make the list of all the whole numbers, since the whole numbers are started from 0, 1, 2, 3, 4, 5 and so on. The curly bracket is closed. We are unable to write all the whole numbers. There are infinite whole numbers. We cannot write all the whole numbers. So we write some whole numbers here and then we write dash dash dash. So on, these three dots represents there are infinite numbers after 5. We have infinite numbers here, so this is the set of whole numbers by using listing method or the roster form. Now we will study the second method. That is rule method, or you can say it as set builder form.